बावनघाट रोड येथे गणेश विसर्जनाची पूर्ण आज दिवसभरात धामधूम राहिलेली आहे। भाग्यशाली नगर येथील भाग्यशाली गणेशोत्सव मंडळाचा गणपती आज रथातून आलेला आहे। ही संकल्पना पोलीस अधीक्षक माननीय एम राजकुमार यांच्याही यवतमाळचे पोलीस अधीक्षक आहेत। आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ही संकल्पना जी आहे, तर या गणेश मंडळाचे प्रतिनिधी आहेत, आपण त्यांना विचारू की ही संकल्पना तुम्हाला यावर्षीची कशी वाटते? अतिशय सुंदर आहे। हर वर्षी जसा उत्साह वाढत होता, पण यावर्षी कोरोनाच्या माध्यमातून आम्हाला शॉर्टकट करायचं काम पडलं, कमी करायचं। आपल्या या टीमसोबत पोलीस अधिकारी आणि होमगार्ड देखील आलेले आहेत। तर हा जो रथ आहे, जाधव सरांची ही जबाबदारी यांच्याकडे आलेली आहे या वणीच्या अनुषंगाने, तर या रथाचं डिझाईन वगैरेचं या कन्सेप्ट तुमची आहे की काय कन्सेप्ट? रेडीमेड रथ आहे, त्याला फक्त आम्ही इम्प्लिमेंट केलं आहे। नगरपालिका आणि पोलीस डिपार्टमेंट आम्ही कंबाईन हे करून या पद्धतीचं आजच्या दृष्टिकोनातून आम्ही व्यवस्था केली आहे। आणि गणपती म्हटलं की कसं असतं की लोकांना असं वाटतं की आपला गणपती आपण छान डोक्यावरती न्यावा, स्वतः विसर्जन करावं, आंघोळ करावी, तर काही म्हणजे इमोशनल विषय असतो, तर लोकांचा इमोशनली काय रिस्पॉन्स राहिलेला? इमोशनली रिस्पॉन्स नाही आहे, त्याच पद्धतीने विसर्जन होत आहे। फक्त एवढंच आहे की सार्वजनिक गणपती जे वाजत गाजत आणि गाडीने त्याच्या हा जो निर्माल्य रथ तयार करण्यात आलेला आहे त्याच्यामधून येतात। बाकी सर्व पोषक त्याचप्रमाणे आहे, पूजा होते या ठिकाणी, जे नगरपालिकेने एकदम चांगली व्यवस्था केलेली आहे, त्या ठिकाणी त्यांची पूजा केली जाते। आणि जर त्यांना इथे कृत्रिम तलावात करायचं असेल इथे, नाहीतर नदी घाटावर सुद्धा नेण्याची व्यवस्था केली आहे। पोलीस असा जनतेचा रक्षक असतो, परंतु पोलीस सध्याच्या काळामध्ये पोलिसांपेक्षा एक खतरनाक आहे कोरोना, तर कोरोनाच्या वरती ताबा राहत नाही। तर तुमचे जे कर्मचारी आहेत, होमगार्डचे सैनिक आहेत, तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तुमच्या काय उपाययोजना राहिलेल्या आहेत? सर्व जे या इथं मनपा नगरपालिका आणि आमचे जे कर्मचारी आहेत, त्यांना सर्वांना आम्ही सॅनिटायझरची वगैरे व्यवस्था केलेली, मास्कची व्यवस्था केलेली आहे, आणि स्वतःची सोशल डिस्टन्सिंग ठेवू। आज आम्ही ह्या गणपतीच्या विसर्जनाबाबत आम्ही कार्यवाही करीत आहोत। गणपती म्हणजे साक्षात विघ्नहर्ता, या विघ्नहर्त्याला यावर्षी कोरोनाचं संकट दुरावं, कोरोनाचं विघ्न दुरावं अशी मागणी जवळपास सगळ्याच भक्तांनी केलेली आहे। कॅमेरा पर्सन विवेक तोटेवारसह बामणघाट रोडवरून सुनील इंदू अमन ठाकरे, न्यूज वणी बहुगुणीसाठी धन्यवाद। इथं इथं चार जण पाठवून द्या, चार जण पाठवून द्या पहिले पहिले।